नमस्कार, आपणा सर्वांचं स्वागत. मी ज्ञानेश्वर खरात पाटील, मी माझ्या शेतामध्ये उभा आहे आणि तुम्हाला माझ्या साईडला स्क्रीनवर दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला ई पीक पाहणी करायची. तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर प्ले स्टोअर जे ॲप्लिकेशन आहे त्यातून आपण सगळ्या ॲप डाउनलोड करत असतो, तर त्या प्ले स्टोअरवर आपल्याला जायचं आहे. तर आता मी प्ले स्टोअरवर जातो आहे, तर तुम्ही बघू शकता मी आता प्ले स्टोअरवर गेलो आहे. त्यानंतर आपल्याला खाली सर्चमध्ये जायचं आहे. सर्चमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ई पी डब्ल्यू के पीक पाहणी पी एच ए एन आय ठीक आहे पाणी आणि डी सी एस हे असं टाकायचं आहे. सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं खाली ई पीक पाणी आलेलं दिसेल. तर त्या ठिकाणी ई पीक पाणी इंग्लिशमध्ये लिहून त्याच्या पुढं ई पीक पाणी मराठीमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला इन्स्टॉलवर दाबायचं आहे. आता हे इन्स्टॉल होतं आहे. 11 MB चं हे ॲप आहे. आता हे इन्स्टॉल होतं आहे. अवघ्या काही क्षणामध्ये हे इन्स्टॉल होतं आहे. अनेक शेतकऱ्यांना हे जमत नाही, तर ते आपण आता प्रॅक्टिकली दाखवतोय. ठीक आहे, आता आपण याला ओपन करतोय. ओपन झालंय हे. आता ओपन झाल्यानंतर इथं काय आलंय, सगळ्यात वरती लिहिलेलं आहे ई पीक पाहणी. नंतर आहे आपले मनपूर्वक स्वागत, महाराष्ट्र शासन, महसूल विभाग, माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा, अशा पद्धतीची टॅगलाईन आहे. त्यानंतर आपल्याला उजवीकडे त्याला हे करायचं आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी ॲप वापरण्यासाठी आवश्यकता अद्ययावत प्रणाली अँड्रॉइड 4.4, त्याचं दिलेलं आहे. इंटरनेट 3G 4G कुठलंही चालेल. ठीक आहे, मेमरी कमीत कमी 2 GB पाहिजे. डबल एकदा इकडे स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर महसूल विभाग येईल. त्याच्यामध्ये आता इथं आलेलं आहे की तुमचं लोकेशन ऑन पाहिजे. तर आपण तिथं व्हाईल युझिंग धिस ॲप की बा ही ॲप वापरताना तुम्ही माझं लोकेशन घेऊ शकता. ठीक आहे, आता त्या ठिकाणी महसूल विभाग आलेलं आहे. त्याच्यावर आपण निवडाचं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करू. क्लिक केल्यानंतर खाली अमरावती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत. आता मी अमरावती विभागातला आहे, त्यामुळे मी अमरावतीवर क्लिक करतो. त्यानंतर पुढे जाणारा जो बाण आहे त्याच्यावर क्लिक करतो. त्यानंतरचा आहे लॉग इन पद्धत निवडा. तिथं काय शेतकरी म्हणून लॉग इन करा आणि इतर म्हणून. आता मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मी शेतकरी म्हणून लॉग इन करतो. आता शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर त्याचं स्क्रोल होत आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी म्हणतं की सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पा, अन्यथा ॲप परत चालू करा. आता सध्या काय झालं आहे की 1 ऑगस्टला ई पीक पाणीचा पीक पेरा भरणं चालू केलेलं आहे ॲप्लिकेशनवर, आणि 15 सप्टेंबर त्याची शेवटची तारीख आहे. तर या दरम्यान आपल्याला आपला ई पीक पेरा भरायचा आहे. पण आता प्रॉब्लेम काय होतोय, जर समजा टेक्निकल प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आला ॲपचा वगैरे, तर आपल्याला सरकार ई पीक पाणीचं पुढं वाढून देते. तर ते सर्व्हर बरोबर कनेक्ट होतं म्हणतंय, परंतु खूप वेळ घेतलाय. आता मोबाईल नंबर प्रविष्ट करा आलाय. मी माझा मोबाईल नंबर टाकतो या ठिकाणी. मोबाईल नंबर टाकून आता मी पुढे गेलेलो आहे. सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा, अन्यथा ॲप परत चालू करा. आता मी 4-5 वेळेस ॲप चालू केली आहे, पण तरीसुद्धा ते कनेक्ट होत नाही आहे. हे फेल्युअर आहे महाराष्ट्र महसूल विभागाचं, महाराष्ट्र कृषी विभागाचं आणि महाराष्ट्राचं, की एवढ्या हजारो लाखो शेतकऱ्यांशी रिलेटेड असलेलं ई पीक पाणी ॲप, आणि ज्या माध्यमातून पूर्ण शेतकऱ्यांचा पेरा भरला जातो, ज्या माध्यमातून ज्या कर्मचाऱ्यांना 70,000 ते 1,00,000 रुपये पगार दिला जातो, त्यांचं काम शेतकरी या ई पीक पेऱ्याच्या माध्यमातून करतात, परंतु त्यांनाच अशा पद्धतीनं प्रॉब्लेम फेस करावं लागतात. तर ते जे सॉफ्टवेअर वापरले जातात, तर ते स्ट्रॉंग जर वापरले तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत नाही. आता हे सर्व्हरबरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पाहा, अन्यथा ॲप चालू करा. असंच किती वेळचं चालू आहे. आम्ही किमान 2 घंट्यापासून शेतामध्ये उभे आहोत. ठीक आहे, आता ते सर्व्हरबरोबर कनेक्ट झालेलं आहे. आपण बघू शकता स्क्रीनवर की अमरावती विभाग निवडलेला आहे. आता मला जिल्हा निवडायचा आहे, तर या ठिकाणी आता मी माझा जिल्हा निवडतो. आता ते ओपनच होत नाही आहे जिल्हा निवडायला. मी त्याच्यावर क्लिक करतो आहे, ओपनच होत नाही आहे ते. तर माझं नेट तर चांगलं सुरू आहे. आता अमरावती विभाग मी निवडला आहे, परत ते रिटर्न आलेलं आहे, परत आता सर्व्हरबरोबर संपर्क होते म्हणते. झाले आता जवळपास 2.5 तास आम्हाला या ठिकाणी होऊन झालेले आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता मी मगाशी उन्हामध्ये होतो, आता संध्याकाळ होत आलेली आहे. इसको बोलते महाराष्ट्र शासन. आणि ही आपली सोयाबीन आहे, MAUS 725. त्याच्यामध्ये मिक्स क्रॉपिंग आपण तूर घेतलेली आहे. आणि या ज्या सोयाबीनला जी ग्रीनरी आलेली आहे, याचं कारण म्हणजे याच्यावर आपण टेबुकोनाझोल घटक असलेलं आणि त्याच्यामध्ये सल्फर असलेलं हे औषध फवारणी केलेली आहे. याच्यावर प्रोफेक सुपर आणि क्लोरोपायरीफॉस असे 2 फवारे घेतलेत. पहिलं प्रोफेक सुपर फक्त एकटंच होतं, म्हणजे प्रोपेनोफॉस सायपरमेथ्रिन, आणि नंतर क्लोरो घेतलं, त्याच्यासोबत इमॅवॅक्टिन घेतलं.
आता पहिलं क्लोरो पण थोडंफार उरलेलं आहे आणि इमिवॅक्टिन पण उरलेलं आहे. रब्बी हंगामातलं काही प्रोपेक्स सुपर आहे आणि प्रादुर्भाव काहीच नाही आहे, त्यामुळे ऑब्झर्वेशन करून आपण घेऊ शकतो. जर खूपच कमी प्रादुर्भाव असेल तर मग मागचा फवारा हरकत नाही, म्हणजे खूप जास्त प्रादुर्भाव असेल किंवा बऱ्यापैकी प्रादुर्भाव असेल तर मग आपल्याला रिटर्न औषध करायला चालत नाही. आपल्या गप्पा होईपर्यंत आता ते आलं आहे. आता जिल्हा सिलेक्ट करा म्हणते, त्याच्यावर क्लिक होतं का बघू. येस, आता जिल्हे आलेत आमचे, तुम्ही बघू शकता अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला. आता मी बुलढाणा जिल्ह्याचा आहे, ओके. सो बुलढाण्यावर मी क्लिक करतो. आता परत ते म्हणते सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहे, म्हणजे एक गटाची ई पीक पाणी करण्यासाठी एक दिवस लागतो की काय, असा त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित झालेला आहे. मृदाड व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी खर्च करायचा त्या ठिकाणी खर्च करत नाही, परंतु ज्या कर्मचाऱ्यांचा याच्यामुळे वेळ वाचतोय त्यांच्यावर मात्र त्या कर्मचाऱ्यांवर लाखो रुपये खर्च करतात, परंतु या सॉफ्टवेअरमध्ये इथं शेतकऱ्याचा दिवस पाया जातोय, इथं खर्च करत नाही तुम्ही. खूप वाईट आहे हे सगळं. ठीक आहे, आता परत सर्व्हर बरोबर कनेक्ट झालं आहे बुलढाणा. त्यानंतर आता आपण तालुका निवडूयात. तर आमचा तालुका आहे सिंदखेड राजा. सिंदखेड राजावर आपण क्लिक करूयात. अरे मुंग्या इथं. आता परत अर्धा तास ते स्क्रोल झाल्यानंतर आता गाव निवडा आलंय, तर मी आता गाव निवडावर चाललोय. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटचं आमचं गाव आहे, सगळ्यात शेवट हिवरागड लिंक, त्याच्यावर क्लिक करतो. आता परत एक समोर जाणारा हिरव्या कलरचा बांध दिसतोय, त्याच्यावर मी दाबतोय. त्याच्यावर दाबल्यानंतर पहिले नाव, मधले नाव, आडनाव, खाते क्रमांक, असं तिथून गट क्रमांक. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी पहिले नाववर गट क्रमांकावर क्लिक करूयात. इथे गट क्रमांक टाकतोय मी माझा, 322 गट नंबरमध्ये मी उभा आहे. ठीक आहे, आता याला स्क्रोल करतो मी शोधायसाठी. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये खातेदार निवडा. तर खाली खातेदार निवडाच्या बाणावर क्लिक करायचं आहे. आता याच्यामध्ये आमचे खातेदार आहेत, तर या ठिकाणी माझं ज्ञानेश्वर देवीदास करात नाव दिसतंय. ठीक आहे, त्याच्यावर मी गेलो आहे. आता आपल्याला पुढं जायचं आहे. ठीक आहे, पुढं गेल्यानंतर आता आपल्याला दिसतंय की माझा खाते क्रमांक 347 या ठिकाणी ओपन झाला आहे, खातेदाराचं नाव सुद्धा आलेलं आहे. आता परत पुढच्या बाणावर जायचं आहे मला. पुढच्या बाणावर गेलो, त्या ठिकाणी काय, आपली नोंदणी खालील मोबाईल क्रमांकावर करण्यात येत आहे. आता इथं माझा मोबाईल नंबर दिलेला आहे खाली. आपणाला मोबाईल क्रमांक बदलायचा असल्यास मोबाईल क्रमांक बदला हे बटन दाबावे, अन्यथा पुढे बटन दाबावे. आता आपल्याला मोबाईल क्रमांक बदलायचा नाही, त्यामुळे आपण आता पुढे हे बटन दाबणार. आपण हे पुढे बटन दाबले, आता जर सर्व्हर बरोबर कनेक्ट होत आहे, कृपया वाट पहा. ॲप जर समजा हे असेल तर ॲप परत चालू करा, परंतु परत परत ॲप चालू करत बसू नका. जर परत ॲप केली तर मग परत पहिल्या वर्गात जावं लागतं, आणि मग विभाग निवडा, तालुका निवडा, जिल्हा निवडा, गाव निवडा, नंतर पुढे पुढे या, अशा पद्धतीचे ते होते. पॉज करा थोडा. अशा पद्धतीची एक सूचना आलेली आहे. आता तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का? आता मी विभाग टाकलाय, तालुका, जिल्हा, गाव टाकलंय, खाते नंबर टाकलाय, सर्वे नंबर तर माझा आलाय, माझं नाव आलंय, परंतु मला माझं क्रॉप, माझं पीक कुठलं आहे त्याचा फोटो, 12 भानगडी सगळ्याच पुढे राहिल्यात, आणि यांचं ई पीक पाणी म्हणतंय की तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचं. वारे ॲप आणि वारे सरकार, अशा पद्धतीच्या लाखो शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम सुरू आहेत. आता या ठिकाणी मी नाही म्हटलं तर मग परत मी आधीच्या पेजला येतोय. त्या ठिकाणी मी परत दाबलं तर परत तुम्ही मोबाईल नंबर बदला किंवा पुढे जा. तर पुढे आणि परत सर्व्हर बरोबर संपर्क होत आहे, कृपया वाट पहा, अन्यथा ॲप परत चालू करा. आता परत परत चालू करून काय होणार आहे? ॲप 2.5-3 तास झालं मी याच्या शेतामध्ये उभा आहे, आणि माझी व्यथा नाही आहे, ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांची जी की ई पीक पाहणी करतायत त्यांची व्यथा आहे. आणि ही ई पीक पाहणी का गरजेची आहे? एक तर तलाठ्याचं काम शेतकऱ्याच्या माथी मारले, हरकत नाही, मारा तुम्ही. शेतकऱ्याला अपडेट करा, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाच्या दृष्टीमध्ये या सगळ्या ॲप्लिकेशन वगैरे वापरता आल्या पाहिजेत, त्याबद्दल अभिनंदन आहे. जगानुसार आपण अपडेट झालो पाहिजे, त्याबद्दलसुद्धा अभिनंदन आहे. परंतु या ठिकाणी तुम्ही हे अपडेट होत नाही, टेक्निकल फॉल्ट येतात, त्याच्यामुळे शेतकऱ्याचा पेरा भरणं होत नाही. आणि आता तुम्ही जे हेक्टरी 5,000 रुपये टाकताय ना सोयाबीन कापसावाल्या शेतकऱ्यांना, भाव फरक किंवा अर्थसहाय्य किंवा अनुदान XYZ, तर त्याची मदत जर ही पीक पाहणी केली नसेल तर त्या ठिकाणी पेरा सातबाऱ्यावर त्या ठिकाणी सोयाबीनचा एक कापसाचा हे त्या ठिकाणी मेन्शनच होत नाही, आणि मग तो शेतकरी त्या मदतीपासून वंचित राहतो. हे चुकीचं आहे सरकारचं, हे नीट झालं पाहिजे. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, 3-4 घंट्यापासून मी इथे बेजार आहे. तर शेतकऱ्याला एवढं काय कळत नाही याच्यातलं. आमच्यासारखे सांगणारे आहेत, पण आमच्यासारख्याला असे प्रॉब्लेम आहेत, शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम असणार आहे? सर्व्हर सर, तुमचे सर्व्हर जर एवढं थर्ड क्लास आहे तर कशाला करताय धंदे? आता आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे करेल. आता रात्रीच्या टायमाला तर आपण येऊन करू शकत नाही, कारण रात्री फोटो नाही घेणार ना,
इथं सकाळी सकाळी यावं लागेल आता. त्यामुळं डेट जर यांनी हे केली तर आपण आंदोलन करू, डेट वाढून भेटते, डेटेचं काही टेन्शन करू नका. 15 सप्टेंबर डेट आहे, 15 सप्टेंबर नंतरही आपली डेट वाढून देतात. तर आपण आता थांबूया त्याला. खूप आपण अटेम्प्ट केले, 3 तास झालेत, गामा झोकले झालोय मी या उन्हामध्ये. किती वेळचा आम्ही हे प्रयत्न करतोय, नाही होतं.